त्वरित नेमणे आहे. कंप्यूटर ऑपरेटर, फोटोशॉप डिझायनर, एमएससी डॉट नेट, पीएचपी आणि जावा डेव्हलपरची त्वरित नेमणूक करणे आहे. संपर्क साई एंटरप्राइजेस, कॉलेज स्टॉप, मालेगाव, सुरेश निकम. मोबाईल नंबर 79 72 83 40 38. कमलेश रुमाले मोबाईल नंबर 98 7 54 56 27. भारतीय जनता पार्टी तर्फे गेल्या 3 महिन्यांपासून संपूर्ण देशभर समर्थभूत अभियान हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. हे संघटनात्मक अभियान असून मतदारसंघातील एकूण बूथच्या संख्येनुसार प्रत्येक बूथवर एक बूथ अध्यक्ष व त्या बूथच्या अध्यक्षासोबत 30 सदस्यांची बूथ समिती असते. तो बूथ अध्यक्ष व ती बूथ समिती त्या बूथवर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्र सरकारच्या योजनांची माहिती बूथवरील मतदारांपर्यंत पोहोचवत असतात. शेतकरी सन्मान योजना, उज्ज्वला गॅस योजना, अटल पेन्शन योजना, जनधन योजना, तसेच जन औषधी योजना, श्रमयोगी मानधन योजना अशा अनेक योजनांची माहिती समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम बूथ टीम करत असते. 5 बूथ टीमचा एक शक्ती केंद्र प्रमुख असतो व तो त्या बूथ टीमला मार्गदर्शन करत असतो. या पद्धतीने खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे, उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवीजे अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष श्री कचवे, प्रदेश सदस्य दादासाहेब जाधव, प्रदेश सदस्य लकी आबागी, प्रदेश सदस्य सो मनीषाताई पवार, लोकसभा विस्तारक शैलेश अजगे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार अविरतपणे ग्रामीण भागात गावागावात जाऊन ही संघटनात्मक बांधणी करत होते. मालेगाव ग्रामीणमधील 193 बूथ व त्यांच्या प्रत्येकी 30 जणांची समिती व 43 शक्ती केंद्र प्रमुख अशी रचना बांधणीचे कार्य चालू होते. काल उत्तर महाराष्ट्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बूथ बैठक प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व जिल्हा अध्यक्ष, संघटन मंत्री, सर्व जिल्ह्याचे प्रभारी, सर्व बूथ संयोजक उपस्थित होते. आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांनी मंडळनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली असता मालेगाव ग्रामीणची संपूर्ण रचना निर्दोष व उत्कृष्ट केल्याची बैठकीत त्यांनी कौतुक केले व अभिनंदन सुद्धा केले. शिवाय तालुका अध्यक्ष श्री निलेश कचवे यांना उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यांना जिल्ह्यांना ही रचना कशी पूर्ण केली त्याबद्दल मार्गदर्शन करण्यास सांगितले. त्यात श्री कचवे यांनी गाव पातळीवर झालेल्या बैठका, झालेले दौरे, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, त्यांचा सहभाग असा वृत्तांत सादर केला. त्यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून खासदार डॉक्टर भामरे, आमदार जयकुमार रावळ, आमदार गिरीश महाजन, तसेच कल्याणचे माजी आमदार नरेंद्रजी पवार, संघाचे प्रदीप आबा बच्छव, धुळ्याचे उपमहापौर गजेंद्र अंपळकर, तसेच विस्तारक शैलेंद्र आजगे या सगळ्यांनी प्राध्यापक कचवे यांचे व जाधव गिल सौ पवार धनंजय पवार यांचे अभिनंदन केले आहे. मालेगाव जिल्ह्याच्या वतीनेही अद्वय आबा हिरे, जिल्हा अध्यक्ष सुरेश नाना निकम, गटनेता सुनील आबा गायकवाड, हरिप्रसाद गुप्ता, मामको बँकेचे चेअरमन भरत पोपळे, नितीन पोपळे, तसेच मदन गायकवाड, नंदूतात्या सोयगावकर, संदीप पाटील, समाधान हिरे, डॉक्टर मिलिंद पवार, जयप्रकाश पटाडे व ग्रामीण भागातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. बघूयात. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीने समर्थभूत अभियान हा उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात हे अभियान गेल्या 2-3 महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणात बूथ स्तरापर्यंत राबवलं जात आहे. या अभियानामध्ये प्रत्येक बूथवर एक अध्यक्ष नेमला जातो आणि त्या अध्यक्षाच्या बरोबर बूथ टीम म्हणून 30 सदस्यांची एक बूथ टीम तयार केली जाते आणि तो अध्यक्ष आणि त्याची टीम ही त्या बूथवर भारतीय जनता पार्टीचे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळामध्ये सरकारने जी चांगली कामं केली, ज्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं ही टीम काम करत असते.
या टीममध्ये पाच बूथचा एक शक्तिकेंद्र प्रमुख असतो आणि त्या पाच बूथ अध्यक्षांच्या बरोबर ती बूथ समिती घेऊन तो शक्तिकेंद्र प्रमुख आणि शक्तिकेंद्र प्रमुखाला सहकार्य म्हणून मंडल अध्यक्ष हे या ठिकाणी रचनात्मक दृष्टीने काम करत असतात. मालेगाव ग्रामीणमध्ये एकूण 193 बूथ आहेत. ह्या 193 बूथचे 193 बूथचे अध्यक्ष, त्याच पद्धतीने 193 बूथच्या 30-30 समित्या आणि 43 शक्तिकेंद्र प्रमुख आणि मंडल अध्यक्ष, नंतर तालुक्याची कार्यकारिणी, हे सगळेजण आम्ही याच्यामध्ये माझे सहकारी प्रदेशाचे सदस्य आदरणीय दादासाहेब जाधव असतील, त्याच पद्धतीने प्रदेशाचे दुसरे सदस्य माझे मित्र लखिया बागील असतील, त्याचप्रमाणे प्रदेशाच्या सदस्य सौ मनीषाताई पवार असतील, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष धनंजय पवार असतील. आम्ही सगळेजण गेल्या 2-3 महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये जाऊन गावागावात जाऊन बूथच्या बैठका घेतल्या, त्या ठिकाणी बूथच्या अध्यक्षांची नेमणूक केली, बूथच्या समित्या गठीत केल्या आणि शक्तिकेंद्र प्रमुखांची त्या ठिकाणी नेमणूक केली आणि पूर्ण संपूर्ण मालेगावमध्ये जवळजवळ 5-6 हजार कार्यकर्त्यांचा हा एक गोतावळा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रभावात आणलेला आहे. अतिशय सुप्तपणे ही यंत्रणा काम करत असते. यामध्ये आम्हाला आमचे खासदार आदरणीय डॉक्टर सुभाषबाबा भामरे साहेब यांचं खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेले. त्याच पद्धतीने आमचे उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री आदरणीय अनासपुरे साहेब यांचंही या ठिकाणी खूप मोठं मार्गदर्शन लाभलेलं आहे. काल उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये आदरणीय चंद्रकांत दादा पाटील हे उत्तर महाराष्ट्राचे बूथ अभियानाची बैठक घेत असताना महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.